नवी मुंबई आणि या नवी मुंबईच्या विकासाचा ध्यास घेऊन नवी मुंबईकरांसाठी आपलं आयुष्य खर्ची घालून अहोरात्र कार्य करणारे नवी मुंबईचे पालकत्व बजावणारे नवी मुंबईचे शिल्पकार ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक आपली काम करण्याची धाडसी वृत्ती आणि इतरांचं भलं करण्याची वृत्ती ही आमदार गणेश नाईकांमध्ये आहे आणि आपला हाच गुण आपल्या मुलांमध्ये सुद्धा त्यांनी दिला. नवी मुंबईकरांसाठी आपल्या मुलांनी सुद्धा सेवा करावी अशी इच्छा आमदार गणेश नाईक यांच्यामध्ये होती आणि आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन जे पुढे आले ते म्हणजे संजीव नाईक आणि संदीप नाईक, अर्थातच नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रथम महापौर व खासदार संजीव नाईक यांची मे 1995 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी व त्यानंतर पुन्हा एकदा 2000 मध्ये नवी मुंबईच्या महापौर पदी निवड झाली. 2003 मध्ये ते तिसऱ्यांदा महापौर म्हणून निवडून आले. संजीव नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या स्थापनेचे नेतृत्व केले आणि मोरबे धरण प्रकल्पाचा निधीची सुरुवात केली. त्यांच्या महापौर पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नवी मुंबई महानगरपालिकेला पुरस्कार देण्यात आला. पहिल्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राज्यस्तरीय महामंडळ स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. 2009 लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांनी ठाणे मतदारसंघातून खासदारकी जिंकली व आज तागायत संजीव नाईक यांची जनसेवा सुरूच आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण लढा, सिडकोचे लढे अशा अनेक लढ्यात संजीव नाईक यांनी सक्रिय सहभाग घेत भूमिपुत्रांना प्रोत्साहन केले आहे. अशा या लढवय्या व्यक्तिमत्वाला अर्थातच माजी खासदार संजीव नाईक यांना दिशा न्यूज कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.